सांगली महापालिकेच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद। 200 गणेश भक्तांनी तयार केल्या शाडूपासून गणेश मूर्ती। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून हरित गणेशोत्सव 2023 आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न झाली। अमराईमध्ये पार पडलेल्या कार्यशाळेत 1000 पेक्षा अधिक गणेश भक्तांनी सहभाग घेतला होता। सकाळी 9 ते 12 या वेळेत शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा अमराईमध्ये आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शाडूपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद दिला। या कार्यशाळेत 1000+ गणेश भक्त यामध्ये सहभागी झाले होते। महापालिकेकडून प्रत्येकाला शाडूची माती गणेश मूर्ती तयार करण्यासाठी देण्यात आली होती। या कार्यशाळेमध्ये साधारणतः 200+ गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या। या पर्यावरण गणेश मूर्ती गणेश भक्तांनी आपापल्या घरी प्रतिष्ठापित करण्याचा निर्धार करत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचा निश्चय केला। वंदना सेवलकर यांनी सर्वांना शाडूपासून गणेश मूर्ती कशी बनवायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं, तसेच सर्वांना मार्गदर्शन केलं। यावेळी महापालिकेचे बागा विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती करण्याची कार्यशाळा आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आली। साधारण 1001 मूर्तिकारांनी आज या कार्यशाळेत सहभाग घेतला। माननीय आयुक्त सुनील पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे उपायुक्त राहुल रोकडे सर असतील, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम असतील, त्याचप्रमाणे उपायुक्त वैभव साबळे सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांगलीकरांना मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा केली आहे। पर्यावरणपूरक कार्यशाळा करत असताना आम्ही आज शाडूच्या मातीपासून ह्या मूर्ती तयार करण्याची आम्ही प्रेरणा सर्व तरुण पिढीला आम्ही केलेली आहे। यामध्ये POP ची कुठलीही मूर्ती वापरू नये अशा पद्धतीची शपथसुद्धा सर्व आमच्या मूर्तिकारांनी घेतलेली आहे। ही मूर्ती तयार झाल्यानंतर सर्वांनी एक सेल्फी घ्यायचा आहे आणि सेल्फी हा महापालिकेच्या आपल्या जो नंबर दिला आहे त्याच्यावरती आपण अपलोड करायचा आहे आणि चांगली ज्याची मूर्ती झाली असेल त्याचा सन्मान महानगरपालिका करणार आहे। महानगरपालिकेच्या वतीने आम्ही पर्यावरणपूरक आम्ही गणेशोत्सव स्पर्धा पण घेतलेली आहे। साधारण शुक्रवारी आम्ही सर्व महिलांसाठी आम्ही या ठिकाणी काही स्पर्धा पण घेतलेल्या आहेत। महापालिका प्रशासन पर्यावरणपूरक काम करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आहे। माननीय पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने आजची कार्यशाळा घेतलेली आहे। कार्यशाळेसाठी आम्हाला मॅडमनी पण सहकार्य केलेलं आहे, त्यांचंही अभिनंदन। माझी वसुंधरा अभियानाखाली आम्ही ह्या कार्यशाळा आम्ही घेत आहोत। धन्यवाद, थँक्यू। मी धनश्री विशाल पडुळकर आज येते सांगलीमध्ये अमराईमध्ये। इथं छान कार्यक्रम घेतलेला आहे, मुलांना गणपती बनवायला शिकवत आहेत आणि पॅरेंट्स लोकंसुद्धा सगळे मुलांना मदत करायला लागलेले आहेत आणि खूप छान वाटते बाप्पाची मूर्ती बनवून आणि खूप असं आनंद होतो आहे। बस हो, किती वेळ लागला तुम्हाला? आम्हाला तरी 15 ते 20 मिनटं लागली तयार करायला आणि ही अशी आमची गणपतीची मूर्ती तयार झालेली आहे। आनंद वाटते, खूप छान वाटते, स्वतः बाप्पाची मूर्ती बनवल्यामुळं वेगळाच आनंद वाढतो आहे। 100% पर्यावरणासाठी ह्या मूर्ती अतिशय गरजेच्या आहेत आणि जो काय महापालिकेने उपक्रम केलेला आहे तो अतिशय म्हणजे उल्लेखनीय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नदीमध्ये जी काही ती माती येते ह्याची प्लॅस्टिक त्याची, त्यापेक्षासुद्धा हे कितीतरी सुंदर। आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे स्वतः केलेला बाप्पा, आपण स्वतः घरी बसवायचं, त्याच्यासारखं सुख कुठलंच नाही। गणपती बाप्पा मोर्या। हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मूर्ती बनवण्याचा। मला गणपती खूप आवडतो, म्हणजे खूपच। मग मला अशी इच्छा होती खूप वर्षापासून की मी स्वतःच्या हातानं गणपतीची मूर्ती बनवावी आणि ते आज ह्या उपक्रमामुळं शक्य झालं माझ्यासाठी। आणि ही आजची सगळ्यांसाठी केलेली ही योजना सगळ्यांसाठीच खूप चांगली आहे। लहान मुलांना नवीन शिकायला मिळालं, मोठ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या, मोठी लोकं पण लहान मुलांबरोबर लहान मुलं झाली हे करण्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।